गुड मॉर्निंग एट क्लास, गुड मॉर्निंग आजी। तर बाळांनो आपलं नवीन चॅप्टर चालू केलेलं होतं, त्यामध्ये आपलं त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगात, ओके हे नाव आहे त्या चॅप्टरचं। त्यानंतर आपण त्यामध्ये पाहिलेलं होतं की शिरोलंब कसं काढणे आणि त्यांचे शिरोलंब हां म्हणजे त्यांच्या संपात बिंदूला काय म्हणतात आणि कुठल्या अक्षराने दर्शवतात ते। आणि त्यानंतर आपण घेतलेलं होतं मध्यगात, मध्यगा हे पण कसं काढायचं हे आपण शिकलेलो होतो। तर बघा आणि एकदा ते पाठीमागे जाऊया, त्रिकोणाच्या मध्यगा काढणे, ओके हे पण आपलं झालेलं होतं। तर बघा त्रिकोण एबीसी मध्ये हा एबी चा मध्यबिंदू कोण आहे, पी आहे, आणि त्याला काय काढलेलं आपण रेट सीपी काढलेलं आहे समोरच्या बाजूने, ओके लंब टाकलेला आहे। त्यानंतर बीसी चा मध्यबिंदू कोण आहे बघा, बरोबर मध्ये घ्यायचं त्यांच्या क्यू आहे, आणि त्याच्या समोरून काय काढला आपण रेट ए क्यू काढला। त्यानंतर सीए च्या मध्यबिंदू कोण आहे बघा बाळांनो, आर आहे, आणि त्याच्या समोरून कोण काढला आपण रेट बी आर काढला। तर काय काय झाले यामध्ये, त्रिकोण ए बी सी च्या हा रेट टी सी, रेट क्यू ए आणि रेट बी आर हे मध्यगा आहे। ए बी सी च्या रेट बी बी आर, रेट क्यू ए आणि रेट पी सी ह्या काय आहे, मध्यगा आहे, ओके। तर अशा पद्धतीने मध्यगा काढायचं हे आपण पाहिलेलं होतो। त्यानंतर त्या एक संपाती आहे हे लक्षात घ्या, त्या काय आहेत, एक संपाती म्हणजे एकाच बिंदूतून तिन्ही रेषा गेलेल्या आहेत त्यांना एक संपाती म्हणतात, आणि त्यांच्या संपात बिंदूस काय म्हणूया आपण, मध्यगा संपात, त्यांच्या संपात बिंदूत काय म्हणूया, मध्यगा संपात बिंदू म्हणायचं, आणि तो जी या अक्षराने दर्शवला आहे, ओके बाळांनो तो जी या अक्षराने दर्शवला आहे, ओके। त्यानंतर आपण आता पुढे घेणार आहोत त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म, घेऊया। तर करा त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे गुणधर्म। तर बघा बाळांनो काय आहे त्रिकोणाच्या मध्यगा संपातचे बिंदू, तर बघा त्रिकोण एबीसी हा हा कोणताही एक त्रिकोण काढला, आणि त्रिकोण एबीसीच्या ए रेट ए आर बी क्यू आणि सी पी या मध्यगा काढा, आणि त्यांच्या संपात बिंदूला जी नाव द्या, आणि त्यानंतर काय करा आपण त्यांची लांबी मोजायची आहे, बघूया। तर मग चला काढूया, एक त्रिकोण कुठलाही एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्यांच्या मध्यगा पण काढायचा आहे बाळांनो। असा एक कोणताही एक त्रिकोण एबीसी काढा आणि त्यांच्या आपण मध्यगा काढायचा आहे। हा झाला ए बी सी, आणि त्यांच्या काय करायचं आपल्याला, काय करायचं आहे तर मध्यगा काढायचं आहे। तर समजा हा ए आर आहे, ए आर रेट ए आर काढा म्हटलाय, बरोबर मध्यभागी घ्या, बरोबर मध्ये यायला पाहिजे हा। तर त्यांची ए आर पासून आपण हे मध्यगा काढूया हा। हा झाला आर, ही एक झाली मध्यगा। त्यानंतर काय करायचं आहे डी क्यू, आता हा ए सीच्या बरोबर मधी कोण आहे, बरोबर मधी घ्या पट्टीच्या साईडने मोजा आणि त्यावरती रेट काढा बी क्यू हा। तर हा काय झाला बाळांनो, हा झाला क्यू, ओके। त्यानंतर काय काढा म्हटल्या सी पी, आता ह्याच्या समोर बरोबर माप घ्या सी आणि बरोबर मध्यबिंदू कुठं आहे बघा, आणि तेथून बरोबर मध्यभागी ते करा, हा झाला सीपी, ओके हा झाला सीपी। आणि त्यानंतर काय म्हणतात, त्यांच्या संपात बिंदू कोण आहे बघा, त्यांचा संपात बिंदू जी आहे हा, नाव द्या दिला। तर अशा पद्धतीने आपण यांच्या मध्यगा काढला, ओके। आणि त्यानंतर जर तुम्हाला निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे चाप मारा इकडे चाप मारा, तेच माप हलवू नका, इकडे मारा इकडे मारा हा, आणि बरोबर पूर्ण सात बिंदूतून मारा।
अशा पद्धतीने काहीतरी आकृती बघा बाळांनो. ओके, तुम्ही पट्टीचा सायन काढला तर बरोबर येईल. त्यानंतर ही समांतर ओके सर हे इक्वल आहे ते दाखवा बाळांनो. तर बघा आकृतीतील रेषाखंडाची लांबी मोजून सारणीतील रिकाम्या चौकटी भरा. तर बघा लेंथ लांबी एजी किती आहे ते मोजायचं आपल्याला आणि त्यानंतर जीआर किती आहे मोजायचं. हा तुम्ही पट्टीचा वापर करा आणि जसं तुम्ही आकृती काढलाय त्याची लांबी मोजायची आणि लिहायची. हा आकृती थोडी लहान काढा बाळांनो. तर बघा पहिला कॉलम दिलेला आहे लेंथ एजी. लेंथ एजी बघा कितीचा आहे, नीट बॉक्स करून लिहा. नीट बॉक्स करून लिहा बाळांनो. किती कॉलम आहेत, तीन कॉलम आहेत बघा. ओके, तर कॉलम अशा पद्धतीने आपण काढलेला आहे आणि त्यानंतर पट्टीच्या साह्याने तुम्ही त्यांची मापे मोजायची आहे आणि लिहायची आहे. डायरेक्ट लिहू नका. तर पहिल्यांदा आपल्याला लेंथ एजी सांगितलेला आहे, त्यानंतर लेंथ बीजी बॉक्स करा, त्यानंतर लेंथ सीजी बॉक्स करा. ओके, त्यानंतर बघा लेंथ जीआर. लेंथ जीआर लांबी, जीआर ची लांबी विचारलेली आहे. त्यानंतर लांबी जीक्यू विचारलेली आहे, किती आहे ते. त्यानंतर लांबी जीपी सुद्धा विचारलेली आहे. ओके बाळांनो, तर बघा पुढं लेंथ एजीस, लेंथ जीआर बरोबर किती हे लिहायचं आहे. त्यानंतर लेंथ जीपी सॉरी बीजी, लेंथ जीक्यू बरोबर किती. ओके, लेंथ सीजी, लेंथ जीपी बरोबर किती. हा तर हे काय करायचं, आपल्याला रेषाखंडाची लांबी मोजायची आहे आणि लिहायचं आहे. कसं लिहिणार, आता बघा एजी किती दिलेला आपल्याला, समजा हा एवढा आहे, हा दोन आहे. तर जीपी काय आहे, त्याच्या निम्मा आहे बाळांनो. जीआर काय आहे, त्याच्या निम्मा आहे. समजा एजी किती आहे, दोन असेल तर त्याच्या निम्मा कोण आहे, जीआर एक असणार. होय ना, बघा हा दोन असेल. आता बघा ही लांबी आहे, ही दोन आहे एवढी. हा तर त्याचा अर्धा भाग कोण आहे, जीआर आहे. ओके, त्यानंतर बीजी बघा, बीजी बीजी पण त्याच पद्धतीने दिसायलाय. हा दोन दिसायलाय आणि हा लहान आहे, म्हणजे हे जी दोन येणार, हे जी एक येणार. त्यानंतर सीजी बघा कुठं आहे, हा आहे सीजी आणि हा मोठा दिसायलाय आणि हा काय आहे, लहान दिसायलाय. होय ना, म्हणजे ह्याची पण लांबी कशी येणार, दोनास एक. बघा जी मोठी आहे, तुम्ही पट्टीच्या साह्याने मोजा, लक्ष द्या करा. हा उत्तर तुम्हाला तेच मिळणार आहे. हा त्यानंतर बघा एजीचं माप किती आहे, दोन आहे म्हणून आणि दोन्ही मिळून किती आलं आहे, जी आर दोन असेल. त्यानंतर बीजी किती आहे, दोन आहे आणि जी क्यू किती आहे, एक आहे. त्यानंतर सीजी किती आहे, दोन आहे आणि जीपी किती आहे, एक आहे. म्हणजे जवळपास सर्वांची गुणोत्तरे काय होत आहे,
तुम्हाला दोनास एकच मिळत आहे मिळत आहे ना बायांनो तर हे सगळ्यांनी लिहून घ्या त्यानंतर आपण पुढे हे आपण बघूया एक जे कॉलम दिलेला आहे हे मला समजलं हे तुम्ही घ्यायचं आहे बायांनो आयएमपी कॉलम आहे तो ओके त्रिकोणाच्या मध्यगा एक संपाती असता त्रिकोणाच्या मध्यगा आपण काय शिकलो त्रिकोणाच्या ज्या मध्यगा आहे त्या एक संपाती असतात एकाच बिंदूतून जात असतात आणि त्यांच्या संपात बिंदूस काय म्हणायचं मध्यगा संपात बिंदू म्हणतात हा त्रिकोणाच्या ज्या मध्यगा असतात त्या एक संपात असतात आणि त्यांच्या संपात बिंदूस काय म्हणायचं मध्यगा संपात ओके बाळांनो आणि तो कुठल्या अक्षराने दाखवतात जी अक्षराने दर्शवतात ते कुठल्या अक्षराने दर्शवतात जी कोणत्याही त्रिकोणात जी चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते हा कोणत्याही त्रिकोणात जी चे जे स्थान आहे मध्यगा संपातचे जे स्थान आहे ते अंतर्भागातच असतो बाहेर भागात नसतो संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन होते दोनास एक म्हणजे आपण मी आता सांगितलं होते संपात बिंदूमुळे हा संपात बिंदूमुळे कोणत्याही त्रिकोणाचे दोनास एक या गुणोत्तरात रूपांतर होते बघा तर मी काय काय सांगितलो काय काय समजलं तुम्हाला तर सर्वच त्रिकोणाच्या मध्यगा ह्या एक संपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूस मध्यगा संपात बिंदू म्हणतात ओके मध्यगा संपात म्हणतात आणि तो जी या अक्षराने दर्शवतात जी या अक्षराने दर्शवतात आणि जी हा जी चे स्थान त्रिकोणाच्या कुठल्या भागात असतो अंतर्भागात असतो जी चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असतात आणि संपात बिंदूमुळे प्रत्येक त्रिकोणाचे गुणोत्तर दोनास एक येते हा बाळांनो एवढं लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं काय करायचं आहे आपण खाली बघा चर्चा करा एका विद्यार्थ्याने वहीच्या कागदावरील पाच समांतर रेषा वापरून त्रिकोण एबीसी काढला व जी या मध्यगा संपात शोधला तर ठरवलेले जी चे स्थान बरोबर आहे ते कसे झाले तर बघा कसे झाले तर त्याचे जे प्रमाण आहे त्यांचे गुणोत्तर आहे ते दोनास एक या प्रमाणात आहे होय ना तर काय आहे ते दोनास एक प्रमाणात आहे तर बघा तिथं पाच रेषावर काढल्या त्यांची जी तीन आहे ते वरती मध्ये गेलेले आहे जे दोन आहे हा ते खाली आहे म्हणजे त्याचे प्रमाण काय आहे दोनास एक या गुणोत्तरात मोडते ओके बाळांनो तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया पुढचा प्रॅक्टिस सेट 4.1 सराव संख्या 4.1 उद्या घेऊया ओके थँक्यू